दहावी बारावी परीक्षा झाली, आता पुढे काय? प्रत्येक प्रश्नाचं उत्तर, प्रत्येक शंकेचं समाधान रेडिओ शुगरचा करिअर गायडन्स शो, मानसतज्ञ कालिदास पाटील यांच्या सोबत घे भरारी। रेडिओ शुगर 90.8 FM कम्युनिटी रेडिओ स्टेशन तुम्ही ऐकताय। मी धनश्री आहे तुमच्या सोबत घे भरारी या स्पेशल सेगमेंटमध्ये। पुन्हा एकदा सर्व रसिक श्रोत्यांचं स्वागत, आणि मानसतज्ञ कालिदास पाटील सर आपल्या सोबत आहेत आपल्या प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी, आपल्या शंकांचं समाधान करण्यासाठी। तर तुमचं देखील कार्यक्रमात मनापासून स्वागत। धन्यवाद ताई। आपण करिअर म्हणजे काय या बेसिक प्रश्नानं सुरुवात केली, खूप छान तुम्ही त्याचा उहापोह करून आम्हाला सांगितलात। आणि त्यानंतर माझ्या मनात असं आलं की अनेकदा असं होतं की आता मी वयाच्या 40 पुढच्या टप्प्यावर आहे, तर माझ्या मनात येतं की योग्य वेळी योग्य निर्णय आपण घेतले नाहीत, त्यामुळे आपल्या आयुष्यात काय काय आपलं नुकसान झालं ह्याचा मी जेव्हा विचार करते तेव्हा मला खूप वाईट वाटतं। आणि मग वाटतं की आपल्या मुलांच्या बाबतीत मात्र आपल्याकडून ही चूक व्हायला नको। आत्ता 10वी 12वीचं त्यांचं जे वय आहे, 16-17-18 वर्षांचं वय आहे, त्या वयातच त्यांचं कल ओळखून म्हणा किंवा एकूणच कोणत्या क्षेत्रात बूम आहे असं जे म्हणतात ते बघून त्यांचं करिअर आपण आत्ताच योग्य पद्धतीनं निवडावं का असा जेव्हा विचार येतो तेव्हा मला तुमचीच अर्थात आठवण आली। आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेतले नाही तर, म्हणजेच जर करिअर निवडताना आपला निर्णय चुकला, अयोग्य झाला, तर काय गोष्टी होऊ शकतात याविषयी आम्हाला सांगा। ताई, तुम्ही जे विचारताय ना ते खूप खरं आहे, म्हणजे मी तुमच्या मनाशी आणि मताशी सहमत आहे। आता बघा की खूप सारे आई बाबा आमच्याकडे ज्या वेळेला येतात त्याच्या वेळेला ती रडवेल्या चेहऱ्याने येतात, आणि आम्हाला आपलं आयुष्य संपलंय आणि वाया गेलंय अशा अर्थाचे बरेच प्रश्न विचारतात। त्याच्या वेळेला आम्ही पाठीमागे वळून बघतो त्यावेळेला लक्षात येतं की त्यांनी स्वतःचं आयुष्य ज्या वेळेला घडवायचा विचार केला होता त्याच्या वेळेला ते अनेक प्राप्त परिस्थितीशी झुंजत होते, झगडत होते, पण असंही नव्हतं की त्यांना त्यावेळेला फक्त पैसा कमी पडला किंवा परिस्थिती घरची योग्य नव्हती म्हणून स्वतःचं आयुष्य निवडता आलं नाही। ही गोष्ट कधी कधी डिफेन्स मेकॅनिझम सारखी असते, म्हणजे आपल्याला जी गोष्ट करताच आली नाही ती गोष्ट आपण का करू शकलो नाही याच्याबद्दल आपण कुणावर तरी ठपका ठेवतो किंवा परिस्थितीला दोष देत। बरोबर। आता बघा की तिथं निवडीचं स्वातंत्र्य होतं त्यांच्याकडे, पण ह्या निवडीचं स्वातंत्र्य त्यांना घेता आलं नाही किंवा तसं त्यांना अॅटमॉस्फियर मिळालं नाही, म्हणजे तशी मार्गदर्शक अशी गोष्ट मिळाली नाही। बरोबर। आपलंही तसंच झालं हो। आता मुलांच्या बाबतीत ज्या वेळेला आपण विचार करतो त्याच्या वेळेला या मुलांनी एकाच आयुष्यांमध्ये खूप सारं करावं असं आपल्याला वाटतं, म्हणजे खर तर बघा की एकच मुलं आहे आता सध्या किंवा दोन मुलं आहेत, आणि मग पूर्वी सोपं होतं हो, शाखा मर्यादित होत्या। आता काय झालं की शेकडो शाखा, म्हणजे मानवाच्या जेवढ्या जेवढ्या म्हणून गरजा आहेत तेवढ्या तेवढ्या गरजा आणि त्याचं त्याचं एक वेगळं क्षेत्र आहे। बरोबर। म्हणजे जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत आपल्या जेवढ्या गरजा आहेत त्या त्या गरजाला अनुसरून एक क्षेत्र तयार झालं आहे हो, आणि मग त्या क्षेत्रांमध्ये आपल्या मुलानं प्रगती करावी असं वाटलं तर ते चुकीचं नाहीये, पण एका वेळेला माणूस किती क्षेत्रांमध्ये प्रगती करू शकतो, किंबहुना एक किंवा दोन क्षेत्रांमध्ये करू शकतो। बरोबर। आणि मग तसं लहानपणापासून त्याला जे वातावरण मिळतं त्याला जो विचार मिळतो आणि त्याचा एक दृष्टिकोन तयार होतो, त्या दृष्टिकोनावरती आधारित तो किंवा ते मूल असतं ते आपलं आयुष्य कसं घडवायचं याची मॅनेजमेंट करायला सुरुवात करत। आता ही सुरुवात करत असताना मात्र त्याला शाळेतले जे विषय असतात ते अनुषंगिक असतात, आणि ते शाळेतले विषय अनुषंगिक पद्धतीने अभ्यास करताना त्याच्यामध्ये एक आवड तयार होते, त्याचा एक कल तयार होतो, आणि तो जो कल असतो त्या क्षमतेशी अनुसरून जोडला जायला पाहिजे असं अपेक्षित असतं। बरोबर। पण खूप मुलांचं होतं काय माहितीये का ताई, त्याच्या क्षमता असतात वेगळ्या आणि आई वडिलांचा विचार असतो वेगळा, किंबहुना त्याला मिळालेलं वातावरण सुद्धा चुकीचं किंवा बरोबर असू शकतं, आणि मग याच्यामुळे त्याची गडबड अशी होते की तो जे निवडत पुढे जातो त्याच्या वेळेला त्याला योग्य मार्गदर्शन मिळालं नाही किंवा क्षमता आणि आवडीप्रमाणे त्याला स्वतःचं करिअर निवडता आलं नाही, आणि त्याच्याही पुढे जाऊ नये की प्राथमिक गरजा जशा आहेत तशा भविष्यकालीन गरजा आहेत, आणि या गरजांच्या बरोबरीनं या मुलांच्या मधल्या व्यक्तिमत्व किंवा स्वभावांमधल्या काही दोष आहेत
याची माहिती न घेता हे मूल ज्या वेळेला आपलं आयुष्य निवडतं त्याच्या वेळेला चुकल्यानंतर त्याला पश्चातापाची भूमिका करावी लागते. बरोबर. आता याच्यात गंमत काय होते, पुढे जाऊन त्या मुलाकडे जेवढ्या काही क्षमता आहेत त्या खूप साऱ्या असताना सुद्धा त्याला वापरता येत नाहीत. आणि मग ह्या क्षमता वाया जातात. मग वाया जातात म्हणजे कुठे जातात, जसं एखाद्या शेतात असतं बघा, शेत छान सुपीक असतं आणि एखादा शेतकरी आळशी असतो, तो शेतात काहीही पेरत नाही, अशा वेळेला त्या शेतात काय उगवतो, तण. तण म्हणजे त्या शेतात काहीच उगवणार नाही असं नाही. तसं मग मुलांच्या बौद्धिक क्षमता आहेत, मुलांच्या भावनिक क्षमता आहेत, मुलांचा छान व्यक्तिमत्वाचा विकास झालाय आणि त्याला जर अनुषंगिक असं क्षेत्र मिळालं नाही किंवा काम मिळालं नाही असं म्हणूया. बरोबर बरोबर. तर ते काय होणार हो, तर ते डायव्हर्ट होणार. बरोबर. मग अशीच मुलं सध्या आपल्याला मोबाईल मध्ये अडिक्ट झालेली दिसतात, अशीच मुलं व्यसनाधीनतेकडे गेलेली दिसतात, अशीच मुलं वयात येण्याचा जो कालावधी आहे त्याच्यामध्ये भावनिक अस्वस्थते पोटी. या मुलांना कुणीतरी आपल्या भावना जाणून घेणारं असं हवं असतं आणि अशा वेळेला ते प्रेम किंवा आकर्षणाला बळी पडतात. बरोबर. मग ही मुलं हट्टी पण होतात, मनमानी करायला लागतात आणि मग त्यांच्या वेगवेगळ्या स्टाईल पासून ते घरातल्या हट्टांपर्यंत, मग हे एकटंच मुलं असतं ना किंवा दोन मुलं असतात, आणि अशा वेळेला आहारी जाणारे पालक आपण खूप बघतो आणि मग जशी गांधारीनं पट्टी लावून घेतली डोळ्यावरती तशाच पद्धतीनं आज अनेक पालक आपल्या डोळ्यावरती पट्टी लावून घेतात आणि या मुलांचं आयुष्य भरकटलेलं पाहतात ते डोळे मिटून. ऐक, असं मात्र व्हायला नाही पाहिजे. म्हणून आपण घेब आधारी या सदरांमध्ये ज्या वेळेला आई बाबांच्या मनातले प्रश्न जाणून घेणार आहोत त्याच्या वेळेला तुमच्या डोळ्यासमोर सुद्धा अनेक अशा स्टोरी कथानक येतील की जी मुलं छान होती, जी मुलं अभ्यासू होती, जी मुलं करिअर करण्याच्या पात्रतेची होती ती मात्र आज नको त्या वाटेला वळतायत, हे मात्र कधी कधी कुटुंबाचं आणि समाजाचं सुद्धा दुर्दैव होतं. तसं होऊ नये अशी आपण काळजी घेऊया. अगदी बरोबर. आणि त्यासाठीच तर आपण घेभरारी हे स्पेशल सेगमेंट सुरू केलेलं आहे अशा मुलांसाठी. मला काय वाटतं नेहमी सर की माणसाला एकच आयुष्य मिळतं आणि सुदैवानं तुम्हाला जर ते धडधाकट आणि निरोगी आयुष्य मिळालं असेल, तुमची बुद्धीही तल्लख असेल, तर केवळ निर्णय चुकल्यामुळे ते तुमचं आयुष्य वाया जाऊ नये यासाठी आमची ही धडपड असणार आहे. आणि असेच वेगवेगळे प्रश्न घेऊन आम्ही तुमच्या सोबत असणार आहोत श्रोते हो. तुमच्याही मनात काही प्रश्न तयार होत असतील तर ते आम्हाला नक्की विचारा. मानसतज्ञ कालिदास पाटील सर त्या प्रश्नांची नक्की उत्तरं देतील. घे भरारी या सेगमेंटमध्ये पुढच्या भागात आपण चर्चा करणार आहोत करिअर निवडताना जी आपली थॉट प्रोसेस असते त्याविषयी आपल्याला कालिदास पाटील सर विस्तृतपणे माहिती देणार आहेत. आज निरोप घेऊया. ऐकत रहा रेडिओ शुगर 90.8 FM. जिंदगी स्वीट हो जाय. घे भरारी रेडिओ शुगरचा करिअर गार्डन शो. मानसतज्ञ कालिदास पाटील यांना आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील तर जरूर संपर्क करा 94 250 908. ऐकत रहा रेडिओ शुगर 90.8 FM.